नमस्कार आणि योगार तुमका सगळ्यांक आयच्या खाशेल्या कार्यक्रमान द प्राइम न्यूज रूम या कार्यक्रमाच्या माध्यमातल्यान एक लिडर्स आमच्या स्टुडिओन येतात. पण हालीच जी गजाल घडली गोयात, जे काँग्रेसीचे 8 आमदार बीजेपीन गेले, जाल्यार ही गजाल कित्याक घडली आणि खुपशे लोक आमकाय सोशल मिडियाच्या माध्यमातल्यान विचारताले की कितें जाले अशे कॅन्डिडेट्स, जे सगळे काँग्रेसीचे खडेगात लिडर आसा ते मेन मेन लिडर बीजेपीन कित्याक त्यांच्यानी बीजेपीन कित्याक ते गेले एक्झॅक्टली. सो हेजो प्रयत्न करून आम्ही खुपशे कॅन्डिडेटांक कॉन्टॅक्ट करपाचो प्रयत्न केलो. सध्या आमच्या स्टुडिओन आसात संकल्प बामणकर, जे काँग्रेसीचे मारमगाव कॉन्स्टिट्युएन्सीचे आमदार असले, ते आता बीजेपीचे आमदार आसा. रोखडेच 2 दिसांनी आमकां इतली सवय जाली की 25 वर्सां तांकां जीपीसीसी म्हणपाची सवय आशिल्ली गोवा काँग्रेस प्रदेश म्हणून. आता बीजेपीचे ते आमदार आसात. संकल्प बाब, योगार तुमकां आमच्या स्टुडिओन. कितें जालें एक्झॅक्टली की बाबा इतली वर्सां काँग्रेसीन काम करून गेली, ऑलमोस्ट 25 वर्सां तुमकां काँग्रेसीन आमी पळयता, आणि काँग्रेसीचे विजय भिके सुद्दां पयर आयले हांगा, तांचो इंटरव्यू केली, ते म्हणटा स्वता काँग्रेस सध्या धक्क्यार आसा की बाबा असले लिडर जे तुम्ही पयलींच्यान काँग्रेस, दिगंबर कामत सुद्दां ते म्हणटा की बरें बीजेपीन आशिल्लो काँग्रेसीन आयलो परत बीजेपीन गेलो, पण तुम्ही सामके ग्रावंड लेवलार काँग्रेसीन काम करून येयलो मनीस बीजेपीन वचचें पडलें, अशें कित्याक तुमकां दिसलें? तुम्ही म्हटलं असे गेली 25 वर्षा झाली काँग्रेस पार्टीन असलेलो, आणि राईट फ्रॉम ग्रासरूट लेवल म्हणजे जेव्हा हांवें माझी स्टेट कॉलेजीन गेलो आणि तेन्नाच्यान हांव काँग्रेसी लेवल वावर करतालो, आणि एनएसीचो हांव तेन्ना स्टेट प्रेझिडेंट झालो, त्याच्या उपरांत यूथ काँग्रेसीचो, त्याच्या उपरांत पार्टीन सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी, स्पोर्ट्स पर्सन, व्हायस प्रेसिडेंट, सगळी पदाचेर हांवें काम केले. आणि हे काम करताना आमकां काँग्रेस पार्टीन कोण गॉडफादर म्हणतो नासलो, कोण नासताना आम्ही स्वतः आमच्या मेहनतीचे आमचे काम करून ऑर्गनायझेशनान काम करून हे सगळी पोझिशनां आमकां मेळ्ळी. तेच्या उपरांत 2012 म्हाका फर्स्ट टाईम पार्टीन टिकेट दिली, 2012 हांव डिफीट झालो. 2017 परत हांवें कॉन्टेस्ट केलें, परत डिफीट झालो. 2012 84 वोटान, परत 2017 100 वोटान, आणि जेव्हा 2022 परत ते सस्टेन केलं हांवें, आणि 2022 जेव्हा इलेक्शनाक गेलो तेव्हा लोकांनी म्हाका सगळ्यांनी मेळून 1-2 हजार वोटांनी आमकां जिखून हाडलो. सो आयज जेन्ना हांवें 25 वर्सां काम केली ह्या पार्टीन, आणि जेन्ना आयज जेन्ना हांवें 2022 जिखल्या उपरांत आयज म्हाका 6 महिने जाले, आणि हे 6 महिन्यांचो हांवें फरक पळयलो की जे लोक म्हणजे मुरमगाव कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक 2000 जेन्ना हांवें म्हाजो कॅरियर स्टार्ट केलो कॉन्स्टिट्युएन्सीन पार्टीन न्हू, कॉन्स्टिट्युएन्सीन जेन्ना हांवें 2010 काम करपाक स्टार्ट केले की बाबा आता म्हाका फुडें इलेक्ट्रॉल पॉलिटिक्सान वचोंक जाय, आणि जेन्ना 2010 हांवें स्टार्ट केलें तेन्नासून जे लोक माझ्या बरोबर रावले, माझ्या वांगडा असलेले, जेन्ना 2012 इलेक्शनाक गेले डिफीट झालो तेन्नासून ते लोक बरोबर रावले, 2017 ते लोक माझ्या बरोबर रावले, आणि 2022 वांगडा रावले. म्हणजे इतली वर्सां त्यांच्यानी म्हाका सोडनासतना इतलो माझ्या वांगडा ते रावले, जो त्यांच्यानी माझेर विश्वास दवरलो, आणि जेन्ना जिखल्या उपरांत सगळ्या मुरमगावच्या लोकांची कडसून माझी अपेक्षा असली, आणि तेंका अशी अपेक्षा असली की आता आमची खंय तरी कामां जातले, आमची कितें तरी डेव्हलपमेंट जातले, आणि त्या प्रमाणे ही गेली 6 महिने जेन्ना हांव पळयतालो काम करपाक हांव प्रयत्न करतालो, आणि हे लोक जेन्ना म्हाजे कडेन येताले आपली कामां घेवन, आणि खंय तरी हेजे पसून हांव कामां तेंची करूंक शकनासलो, खंय तरी म्हाका वायट दिसपाक लागले की जे लोक 12 वर्सां जाली म्हाज्या लागून म्हाका जीव दिला, त्यांनी म्हाज्या वांगडा रावले, स्ट्रगल केले, तेंका जाय जाल्यार आपल्या फायद्याक लागून केन्नाच म्हाका सोडून वचूंक शकताले, पण तेंच्यानी वचून एक विश्वास धरून म्हाजेर रावले. पण सीएम सदानंद ऑपोजिशन असल्यास दर एक आमदाराचे आपण काम करता, सो काम त्यांना करिनाशिल्ले सीएम, काम जायनासलं. हांव तुका माझे पर्सनल एक्सपिरियन्स सांगता, 6 महिने भितर जे हांवें त्रास काढले, आणि ते लोक जेव्हा माझे कडेन तेंची कामां जायना ते म्हाका म्हणटाले काय म्हजो भाई आपूण जाणा तूं ऑपोजिशनान आसा, आणि अशें म्हणून वयताले, पण ते म्हणून वयताले, पण म्हाका इतले मनानसून वायट दिसताले, म्हणजे मन भितरल्यान रडटाले, दुखताले, कित्याक हे लोक जे इतली वर्सां माझ्या बरोबर आसा तेंका जर आता हांव सपोर्ट करूंक शकना, हेल्प करूंक शकना, डिफीट झाली तरी सुद्धा काँग्रेसीन थर्ड टाइम तिकीट दिली. राहुल गांधी तुमच्या बरोबर भोवले, आयज तेच सांगता तुमकां, म्हाका गॉडफादर नसलो, ही जे हांवें केला हे पार्टीन म्हाजे स्वतःच्या केपेबिलिटीचे. सो पार्टीचो काय आत्ता सपोर्ट म्हणजे गॉडफादर नसतो, हे जे म्हाका पोझिशन मिळा ते स्वतः माझे केपेबिलिटीचे, माझे रिजन म्हाका मिळाले. 2 टिकेट दिली, 3 टाइम टिकेट दिली, हांव जिखून येयलो 3 टाइम, हेजे भितर फक्त कितें काँग्रेसीचे अशें न्हू, बाकीचे म्हणजे बरे मागपी हांवें तयार केले लोक,
जे बीजेपीचे लोक असले त्यांच्यानी मला सपोर्ट केला आणि सगळ्यांनी सपोर्ट करूनच युवा आयज एक 2022 हा जिंकून सांगपाक सोदता कित्याक तुम्ही म्हटले म्हाका काँग्रेसीचे सगळे जण असलेले जिंकले उपरांत जेन्ना आम्ही जिंकले आणि 11 आमदार आमचे जिंकून येले 11 आमदार जेव्हा जिंकून येले तेव्हा म्हाका दिसले कित्याक 11 भीतर सगळ्यांक जर सिनियर मोस्ट आणि लॉयल कोण असा आणि सारखं ग्रासरूट लेवलचा असा जर तो एकटोच हा असला त्यांच्या भीतर सो म्हाका खरं तरी पार्टीकडून अपेक्षा असलेली कितें लिडर ऑपोशन म्हाका करतले आणि हे चर्चा असलेली त्यांना दुखावलं पहिल्या दोन महिने पहिली तोच आता सध्या तुमच्या बरोबर आहे तुम्ही त्याच्या बरोबरच गेला ना त्याच्या बरोबर होतो आम्ही त्यांना सुद्धा उगी लावलो त्याच्या उपरांत मला दिसलं की चल एज अ व्हाईस प्रेसिडेंट मला ते प्रमोट करतील आणि पार्टी प्रेसिडेंट करतील सो हा पार्टी प्रेसिडेंट जातो म्हणून तुम्ही अपेक्षा दाखवली अपेक्षा पण ती खबर ना ती चर्चा करतात आणि ते मला सगळं सांगतले वी विल टेक दिस ऑपॉर्च्युनिटी वी विल सी वी वॉन्ट अ केडर बेस्ट पर्सन आणि पहिले कोणाक एक 6 महिने पहिली जो पार्टी जॉईन झालेलो असा त्या कट्टन पार्टी प्रेसिडेंट करता ज्या काँग्रेस पार्टीचे बद्दल काही खबरच ना तो खंयच्या वखरा वळखना खंयचे मेंबर कोण असा त्या खबर ना तो सारखो अनोळखी मनशाक काडटा आणि पार्टी तेजेर विश्वास दवरून त्या पार्टी प्रेसिडेंट करता तरी पासून आम्ही उभी राहून त्याच्या उपरांत थोडी घडामोड झाली आमचा इन्चार्ज इव्हन त्याला डिक्लेअर केले इन्चार्जान की बाबा आम्ही डॉक्टरांचे डिस्क्वालिफिकेशन घातलेले असतात डिस्क्वालिफिकेशन घातले त्याच्या उपरांत सीएलपी लिडर असा त्या आम्ही काढला म्हणून अनाऊन्स केले आणि हा असलो डेप्युटी सीएलपी लिडर मला दिसले की आता ते प्रमोट करतले सीएलपी करतले बिकॉज इट वॉज अ पार्टी डिसिजन पार्टीच्या भीतर सो जेव्हा मला दिसले की ते सीएलपी अनाऊन्स करतले म्हणून आणि मला दिसले की आता सीएलपी करतले सो जेव्हा हा दिनेश गुंडुराकडे उलयलो आमचं जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन वेणुगोपाल यांच्याकडे सगळ्यांकडे जेव्हा हा उलयलो तर त्यांच्यानी सांगले की बाबा विदिन एक 5 दिवसांनी 10 दिवसांनी आम्ही अनाऊन्स करूया म्हणून असे करून त्यांच्यानी 5 दिवस 10 दिवस करून 1 महिना काढलो 2 महिने काढले 2.5 महिने अजूनपर्यंत त्यांचं काहीच रिस्पॉन्स ना आम्ही गेले 1.5 महिना झालो हा त्याच्या लिडरशिपाक फोन करता त्याला फोन म्हणतात तर रिसीव करणार दोघी जण वेणुगोपाल आणि दिनेश गुंडुराव ना मेसेजीचे रिप्लाय दिला हेच्या वरसून कळटा ही पार्टी जी असा पण काँग्रेस पार्टी ही दे नॉट सिरियस अबाउट गोवा त्यांना गोयचे पडले ना आमचा इन्चार्ज असा तो गोव्या लास्ट टाइम जेव्हा घडामोडी झाली त्यांना येणार त्याच्या पर्यंत 2 महिने 2.5 महिने झाला आज पर्यंत येणार लिडर ऑपरेशन म्हाकाच न्हू कोणाकूय जर केलेलो आमच्या भीतर मायकल केलो त्याका काढलो म्हणून त्यांच्यानी अनाऊन्स केलं काढलो म्हणून त्याच्या उपरांत 2.5 महिने अख्खी असेंब्ली आम्ही विदाऊट लिडर ऑपरेशन काढली आणि त्यांच्यानी सांगितलं असेंब्ली असताना करता म्हणून ती जाऊन 2.5 महिने झाले अजूनपर्यंत एक डिसिजन 5 जण आम्ही असलेले आमदार सो दॅट इज वन ऑफ द रिझन की पार्टीचे आता तुम्ही म्हटलं पाहिजे सी आज मला डिसिजन घ्यायचे पडले कसे बी युअर काँग्रेस लॉयल लॉयलिस्ट आमदार म्हणताले काँग्रेसचे ते एक आमच्याकडे असलेले दुसऱ्या वटेन एक सायडीन म्हाका माझी कॉन्स्टिट्युन्सी आसलेली सो हांव म्हाजी लॉयल्टी कडेन घेवन रावो तशेंच कारण म्हाजी कॉन्स्टिट्युन्सीची लोकांचे काय तेंचेर अन्याय करपाचे कॉन्स्टिट्युन्सीच्या लोकांचे अन्याय खंयच्यान झाली तुम्ही वांगडा 8 जाण वचपाची सुरवात खंयच्यान झाली खंयचं कशें न्हू तेंची तेंची 6 जाणांची वळपाची आसलेली कोणाची 6 जाणांची आसली तुमकां तो ग्रुप खबर आसा पयली जेन्ना आनी जेन्ना ते जावना सो आतां खंय तरी जेन्ना आमचे झाले हांवें माझ्या लोकांकडे कन्सल्ट केले सगळ्यांचे एकूच व्ह्यू असलेलो कॉन्स्टिट्युन्सीचे माझे आता माझे जे कॉन्स्टिट्युन्सीचे लोकांकडे नाव उलयलो आता हाडली आणि वयच्या पहिली सुद्धा माझ्या सगळ्या कॉन्स्टिट्युन्सीच्या लोकांकडे उलयलो त्यांच्या सगळ्यांना विश्वासान घेऊनच आणि मागीर डिसिजन घेतलेले असा माझं एकूच डिसिजन घेवपाक कारण म्हणतात एकूच असा की ते माझे मोरमोगाव कॉन्स्टिट्युन्सीचे जे लोक इतली वर्षां जे त्रास काढला पाहिजे त्यांना खरीतरी हांवें तेंचेर जस्टीस करचे आणि मोरमोगावचे डेव्हलपमेंट काँग्रेसीन एलिगेशन केला 30-40 कोटी तुमकां दिल्या पैशा खातीर गेल्या आयज काँग्रेस पार्टी हेज फेल टोटली कित्याक लागून आयज तेंका इझी एलिगेशन करपाक कितें मेळटा आयज कांय कितें एलिगेशन करपाक हांव जाणार आपल्या स्टेटांसून दोन पैसे केले
इलेक्शन टायमार मिडिया मॅनेजमेंट करपाक लागून ताणें एक एजन्सी हाडली, थंयसर तांच्यानी कितले करोडांनी पार्टी कडसून पयशे घेतले. आयज सीएलपी लिडर करपाक लागूनय पयशे घेतले, पार्टी प्रेसिडेंट करपाकूय, तांकां पार्टी प्रेसिडेंट करपाकूय जे पयशे घेतले ते डील जाला हांची बेंगलोरा हे तांकां खबर आसा. तांकां पयशे दिल्या, अमितान पयशे दिल्या हे तांकां खबर आसा, सगळ्यांक खबर आसा. सो पेड सिटूच दोन जाल्यार खंयच्या मनशाक जो स म्हयने पयली जॉयन जाला ताका काँग्रेसीचे कांयच खबर ना. ते मनशाक केन्ना पूण पार्टी प्रेसिडेंट करूंक शकता. आमी पार्टी आसलो लिडरशिपाक सांगले, लिडरशिपान सांगले कितें देट इज अ डिसिजन टेकन बाय द हायकम. हायकमान म्हणटकच आमी वकील रावले आनी मागीर जेन्ना ही सगळी गजाली भायर सरपाक लागली पळय तेन्ना आमी पार्टी सरले सुद्दां. कितें कमिटमेंट केला तुमकां बीजेपीन? कमिटमेंट कमिटमेंट बेजीस तुमी भितर सरले. आयज फक्त आमी जॉयन जावपाक लागून हांवें तुका अजून अजून परतून परतून तुका एकूच सांगता की फक्त म्हाजे जे लोकांचेर मुरमा गोवा कॉन्स्टिट्युएंसी जे लोकांचेर आयज अन्याय झालेलो आसा, जे लोकांक त्रास जाता, ते खंय तरी तांकां हेल्प करपाक लागून तांकां खंय तरी म्हाजे कडसून एक डेव्हलपमेंट जावचें म्हणून तेंचे कडेन तांकां हांव खंय तरी हेल्प करपाक लागून हे हांवें डिसिजन घेतलेले आसा. पण तांच्यानी म्हणलें सेकंड राउंड ऑफ गार्बेज गेलो बरें जालें म्हणटा. राव म्हणटा पयलो एक स्लॉट गेलो आनी सेकंड राउंड आतां गेलो गार्बेज. सो गार्बेज गेलो म्हणटा तुमकां तो. पळय आयज दिनेश गुंडूराव आसा पळय ताका हांव तो जो वर्ड यूज करता पळय गार्बेज बीन, आमकां खबर आसा की हो कितलो भितर इन्वॉल्व आसा. हो जो दिनेश गुंडूराव आसा पळय ते कशें आसा, हे लिडरशीप आसा पळय दे आर नॉट सिरियस. आयज गोंया बद्दल ते सिरियस नासले जाल्यार तुका सांगता एक जेन्ना इन्चार्ज आसता, जेन्ना एक घडामोडी जाता जाल्यार इन्चार्जाचें काम आसता कितें बाबा तेणें गोंयान येवन सगळ्यां कडेन उलोवप करप. हो असो मनीस आसलो की कोणाचे फोन रिसीव करनासलो आनी हेचे गोंयचे फक्त बद्दल एकूच इंट्रेस्ट आसलेलो की बाबा तेंच्यांनी स्वता इलेक्शन टायमार तिकेटी तेंच्यांनी वाटलेली आसा, पयशांनी तिकेटी तेंच्यांनी दिलेली आसा लोकांक. जे आमचे काँग्रेसीचे कार्यकर्ते आसले, जे हार्डकोर काँग्रेसमॅन आसले तांकां सायडीक धरून थंयचे न्यू लोकांक जो केन्नाच काँग्रेसमॅन नासलो जे येयलेले हांचे कडेन तेंच्यांनी सगळ्यांनी पयशांनी डील करून दिनेश गुंडूराव आनी वेणू गोपालान हेंच्यांनी फक्त आपली बोल्सां भरलेली आसा. हो जो गार्बेज म्हणटा न्हू आयज काँग्रेसीन हे सगळ्यांत चड गार्बेज जावन पडलेले आसा. दीज पीपल हॅव काँग्रेस काबार केल्लेली आसा. कित्याक हे कशे जो राहुल गांधी आसा आयज दिल्ली तो ते कोटरी भितरूच आसा, ताका भायले कांयच खबर ना. हे जे फिडबॅक दिता पळय व्हरोन ते तो रियलिटी धरता. आयज राहुल गांधीचे सगळी दिशाभूल करपाक लागून आनी ताका म्हणटा ते पयलीं कितें म्हणटा ते विजन ना. आयज ताका आमी इतली वर्सां लोक जे काम करता आसतना पार्टी नासतना एक सीएलपी कोणाक केला ताका खबर आसपाना, पार्टी प्रेसिडेंट गोंयचो कोण आसा तोवूय ताका खबर आसपाना. ताका फक्त जे फिडबॅक दिता पळय तेजेर ताणें एक्शन घेतलें. आतां तुमी जे जिकोन आयले तितले तुमी देवळान गेले, चर्चीन गेले, खुरिसा कडेन गेले, सगळे रिलिजियस स्पॉटार तुमी गेले आनी शपथ घेतली, तेजे कितें देवळान फुटयले म्हणटात? पळय आयज लोकांक उलोवपाक इजी आसा, बट भितरली गजाल जी आसा पळय आयज जेन्ना इलेक्शन चालू जालें, इलेक्शन लागीं लागीं पावता, कॅन्डिडेट डिक्लेअर जावपाक लागले तेन्ना एक अशें वातावरण आसलेलें की हे फावटी काँग्रेस गव्हर्नमेंट फॉर्म करता. तुमचो मिडियाचो असो रिपोर्ट कसो आसलेलो की काँग्रेस गव्हर्नमेंट फॉर्म करता. सो काँग्रेसीक लिडरशीप जे गोंयान येयलेले तेजे भितर दिनेश गुंडूराव आसूं बाकीचे आसूं सगळे जाण ते गोंयान येयलेले तांकां दिसलेले की काँग्रेस गव्हर्नमेंट फॉर्म करतलो, क्लियर मेजोरिटी मेळ्ळी 21-22. थोड्यांक दिसताले की 18-19 मेळटले. सो हांकां भंय कितें जालेलो 18-19 मेळ्ळे जाल्यार कोण फुटून वचात. सो तेंच्यांनी मागीर एक डिसिजन घेतलें की बाबा आमी हेंचे कडेन एफिडेविट सायन करून घेवया, देवळान व्हरे हेंचे कडून शपथी घेवया. आनी त्या प्रमाणे सगळ्यांक दिसलेले की बाबा काँग्रेस गव्हर्नमेंट फॉर्म जाता. त्या प्रमाणे सांगता न्हू. सो आमी गेले, आमी शपथ, हांव ना म्हणना, आमी देवळान गेले, खुर्सा कडेन वचून हांवें शपथ घेतलेली आमी सगळ्यांनी. आनी तेजे उपरांत शपथ घेतलो म्हणजे जेन्ना रिजल्ट येयलो तेन्ना रिजल्ट 11 सीट येयले, बीजेपीचे 20 येयले, तांकां मेजोरिटी मेळ्ळी, प्लस तांकां 5 जाणांनी सपोर्ट करून ते 25 पावले. सो गव्हर्नमेंट तांचो जालो ऑलरेडी. सो आमी जे 11 जाण उरलेले, सो 11 जाणांसून आमकां जेन्ना गव्हर्नमेंट फॉर्मेशन करपाक वचना पडटले असून आमी आयज गेले. हांव गेला फक्त म्हाजी कॉन्स्टिट्युन्सीचे लोकांचे फ्युचर तेंची कामां जावची म्हणून. आनी आयज जी हांवें शपथ घेतलेली आसा देवा फुडें, म्हाका तर दिसता कितें तें सेवी सेईंग आसा कितें जे सर्वीस टू द पिपल इज सर्वीस टू द गॉड. सो आयज हांव मनानसून तुका सांगता, म्हाज्या काळजांसून सांगता, हांव जो गेला तर लोकांची कामां करपाक लागून. आनी दर आमी फक्त सर्वीस करपाक लागून हांव गेलेलो आसा लोकांची कामां करपाक लागून. दर देवाक दिसता जर हांवें कितें फटींगपणां केलेली आसा, जर ही शपथ घेवन जर हांवें कितें वायट केलेलें आसा, हांव वचून थंयसर काय लोकांची सर्वीस करप ही चड इम्पॉर्टंट
जर दिसता देवाक जाल्यार देव म्हाका पनीश करतलो आनी हांव ते पनिशमेंट घेवपाक रेडी आसा. देवान म्हाका जाय तितलो चूक केला न्हू, हांवें चूक करूं ना अशें म्हाका दिसता. म्हाजे कॉन्शियस सांगता कित्याक बाबा म्हाका हो स्टेप घेवचो पडलो कित्याक फक्त म्हाज्या कॉन्शियन्सच्या लोकांक. जर चूक दिसता लोकांकूय चूक दिसता देवाकूय दिसता चूक केले जाल्यार तेजो श्राप म्हाका मेळचो, म्हाका ते पनिशमेंट मेळचे, हांव रेडी आसा ते घेवपाक. ते कितें कोर्ट कितें डिसिजन घेता ते तेवूय फेस करपाक हांव रेडी आसा. सो हेच्या बाबतीन हांवें केला स्ट्रेटजी म्हणजे एफिडेविट दिले हेवटेन लिगली दिले आनी त्यावटेन देवाच्या फुड्यांनी घेतले. आता ताका काय वेल्यूच ना असं झालं. सांगले लिगली केले एफिडेविट केले ते कोर्ट कितें डिसिजन घेता ते म्हाका मान्य आसतले. त्याच प्रमाणे देवा कडे जी शपथ घेतलेली देव जे पनिशमेंट म्हाका दितलो तेवूय हांव देवान सांगले म्हणून म्हाका माझो देव आणि माझे फुडले असा ते माझ्या कॉन्स्टिट्युन्सीचे लोक. हांव आयज हांगा इलेक्ट जावन येलेलो आसा म्हाजे लोकांचे सर्वीस दिवपाक लागून, म्हाजे कॉन्स्टिट्युन्सीचे लोकांचे बरे करपाक लागून. जर हांव सेल्फीश जालो आनी फक्त म्हाजे चितले देवाची शपथ घेतला हांवें एफिडेविट साईन केला हांव लॉयल काँग्रेसमॅन म्हणून हांव लोकांक इतल्या लोकांक हांव त्रासान घालू तांकां रस्त्यार घालू तांची कामां ना करची हांवें. सो हांवें डिसिजन घेतलो प्युअरली ऑन म्हाका मनांत दिसलें की म्हाजो फर्स्ट प्रिफरन्स म्हाजे देव म्हणटा ते म्हाजे कॉन्स्टिट्युन्सीचे लोक. तांच्यांनी जर जो म्हाका कॉल दिलेलो आसा आनी तांकां जर हांव तांचेर जर अन्याय करता आनी तांकां जर हांव सॅटिस्फाय करूंक शकना जाल्यार म्हाका आणि जर हायन कितें चूक केलं तर देव म्हाका पळोवन घेतलो. बीजेपी ऑपोजिशनची कामां तुमकां खबर आसतले इतली वर्सां जाले तुम्ही पळयता केन्ना ऑपोजिशनची कामां झाला, खंयच्या ऑपोजिशन आमदाराच्या भितर कसलो प्रोजेक्ट येयलेलो आसा केन्नाच येयलेलो ना. कोणाचे म्हाजे कडेन फक्त भोंवपाक एकूच रिझन आसा. हांवें एकूच सांगलेले आसा की म्हाका फक्त म्हाज्या कॉन्स्टिट्युन्सीची कामां झाली जाय, म्हाजे जे प्रायोरिटी आसा थोडेशे इश्यूज आसा ते म्हाजे फुलफील केलेले जाय आनी बाकीचे जे आमचे अनएम्प्लॉयमेंट आसा लोकांक खंय तरी हांव सपोर्ट करूंक शकता ही माझी प्रायोरिटी आहे. त्याला लागून म्हाका सांग मिली असलो काय बीजेपी कालोस ते कोण मिली किंवा मॉमी हे सगळे बीजेपीचे थे एंटायर तुमचे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते कोण सगळे बीजेपीचे. सो हे पहिले अशी कामं झालीत ना सरकारन असून सुद्धा. सरकारन असताना तिथे कामं झालेली असा ऑपोजिशनान थंयसर कोण नसले तुम्ही जी नावा घेतला पण ते सगळे सगळे सरकारन असले. आता जे कामां पहिली केलेली असा त्याच्या उपरांतूय आणि खूपशी कामां पेंडींग असा जी आमकां करूंक जाय. जे हांवें माझे मॅनिफेस्टो लोकांक आमच्या मुरमाबाईच्या लोकांक हांवें प्रॉमीस केला त्यो म्हाका फुलफील करूंक जाय. सो तेज्या लागून म्हाका खंय तरी हो डिसिजन घेवचो पडलो आनी हे डेव्हलपमेंटाक लागून आनी प्लस लोकांक ची कामां करपाक लागून हे हांवें डिसिजन घेतलं. जे फोटो दाखवले जे व्हिडिओ हा म्हटलेले कॅसिडी हा म्हटले ते सगळे आज मिलिंदा रिटर्न कॉम्प्रोमाइज. आयज पळय माझे जे थंयसर इश्यू आसलेले माझे कसले पर्सनल एलिगेशन नसलेले इश्यूज इश्यूचे हांव आयज इश्यूचे पर्सनल त्याचे कसे जेन्ना तो इश्यू माझे कडे हाडून दिलो बाबा अशें अशें जाला जाल्यार ताका एक्सपोज करपाचे म्हाजो आसलेलो. केस खंय तेजेर खंय केस घातलेली आसा, केस म्हाजेर घातलेली आसा, केस म्हाजेर घातली. जेन्ना हांवें तो फुडें हाडले जाल्यार ताका क्लीन चीट दिवन केस म्हाजेर घातली तुमकां उगडासतना. सो हांवें केले ते आसात ते सगळे फोटो वोटो ते सगळे पुलिसां कडेन दिले आसा त्यांच्यानी ताका क्लीन चीट दिवन वयल्यान केस कोण सीबीआय कडेन केस दिले केस कोणाचेर घातल्या म्हाजेर घातलेली आसा क्रायम ब्रांची. सो आयज तेजेर केस ना क्रायम ब्रांच ताका क्लीन चीट दिवन ताका बीजेपीची तिकेटूय दिलेली. सो आयज म्हाका हांव थंयसर क्रायम ब्रांचीन हांव एकूच आसा हे तुमकां खबर आसलें. सो आतां जे फुडें आसा म्हाजो इतलोच विचार आसा आयज जेन्ना हांव बीजेपी बीजेपीन हांव गेला जाल्यार थंयसर बीजेपीचे जे कार्यकर्ते आसा तांचे ब्लॉक आसा ब्लॉक प्रेसिडेंट आसा युवा मोर्चा महिला मोर्चा हे सगळे जे बीजेपी आसा तांकां सगळ्यांक वांगडा घेवन हांव तांकां रिक्वेस्टूय करता अपीलूय करता की आमी सगळे जाण वांगडा रावून सगळे मुरमोगोच्या डेव्हलपमेंटाक लागून आमकां एकठांय येवपाची गरज आसा. म्हाका गरज पडली जाल्यार हांव तांचे कडेन वयतलो, तांचे कडेन जर कितें राग तांच्या मनान आसा जाल्यार हांव तांचे कडेन माफीय मागतलो, तांकां पांया पडपाकूय हांव रेडी आसा आनी ते सगळ्या लोकांक घेवन हांव वांगडा मुरमोगोवा एक म्हाका फक्त असो डेव्हलप करूंक जाय कित्याक आनी हे सगळ्या लोकांक घेवनूच वांगडा एक डेव्हलपमेंट जातले. तेज्या लागून म्हाजे एकूच हे आसा स्लोगन आसा ते लेट्स बिल्ड मुरमोगोवा टुगेदर. मुरमोगोवा आतां हे जाल्ले सद्या हांव टोटल बिझी उरलो. आतां सगळे खूप जण म्हाका मेळपाक येयले
भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते असलेले स्ट्रॉंगली ते सगळे जण माथा मेळपत गेले. काँग्रेसचे कार्यकर्ते जे तुमका वावरले म्हणजे अगेन्स्ट स्ट्रॉंग मिलिंदाचे अगेन्स्ट उभे राहून जे वावरले एकदम एकामेकात झगडो समके करून जे वावरले आणि ते हॅपनिंग त्यांचे कसे जातले ते एकटाय तुम्ही आज त्यांच्याकडे उलवूनच आहे डिसिजन घेतला त्यांना त्यांच्याकडे उलेला त्यांना सांगला आणि त्यांच्यानी ज्यांना माका ओके म्हटले ज्यांना ते एग्री झाले त्यांना ते एग्री जाऊन आता ती झगडी जर हा विचार करतो जाल्यार हांगा डेव्हलपमेंट म्हणटा ते जावपा ना लोकांची कामां जावपा ना सो आयज आमचे जे लोक आसा जे माझे वेलविशर आसा तशेंच थंयचो भारतीय जनता पार्टी माझो एकूच एम आसा की सगळ्यांनी मेळोन हो मुरमा गोवा कॉन्स्टिट्युन्सी आसा पळय ती शांत उरोनी सगळ्यांनी मेळोन आमी काम करुया कित्याक लागून ती कॉन्स्टिट्युन्सीन एक भयाचो वातावरण आसलो पळय तो म्हाका काबार करपाचो आसा एक बाबा एक सगळे लोक खुशेन फाल्यां जिखून हाडपाचे ना हाडपाचे ते लोक डिसाइड करतले तो इशू आमचे मुरमगोवा कॉन्स्टिट्युन्सीचो इशू आनी लोकांचो इशू जेन्ना तो लोकांचो इशू आसतलो हांव त्या इशूक केन्ना फाटी सरपाना आयज सुद्दां हांव कॉम्प्रोमाइज कोल इशूचेर हांव केन्ना कॉम्प्रोमाइज करपाना आयज सुद्दां हांव एमपीडीच्या चेअरमॅनाक मेळा सकाळी आनी ताका सुद्दां सांगलेले आसा जे कोलाक लागून पोल्युशन जाता पळय ते आमकां केअर घेवंक जाय आनी अडानी आनी जिंदाल थंयसर आसा पळय तेंच्या वांगडा एक मिटींग घेवन तेंकां बाबा जे पोल्युशन जाता थंयसर हे आमकां कंट्रोल करूंक जाय आनी तेज्या लागून तो इश्यू जो आसा पळय पोल्युशनाचो तेज्या लागून हांव केन्ना फाटी सरपा ना दॅट माय स्टँड ऑन कोल पोल्युशन वील स्टँड एज हांव कॉम्प्रोमाइज करपा ना हांव माझे एक प्रिंसिपल आसा त्या प्रिंसिपलाचेर हांव केन्ना कॉम्प्रोमाइज आयज म्हाका खंय तरी बीजेपीक जॉयन जावचो पडलो तेज्या फाटल्यान एकूच तुमकां कारण सांगलेलं आसा ते म्हाजे मुरमगोवाचे लोक आनी आयज ज्या प्रमाणे आमची काँग्रेस पार्टीचे लिडरशीप जे सिरियस ना आयज गोंयभर न्हू आयज देशभर तेंचे सिरियस ना आयज देशांत सगळे काँग्रेसीचे लोक सोडून वयपाक लागले आसात तेंकां किंमत ना आमच्या असल्या मनशांक जो 25 वर्सां काँग्रेस पार्टीन रावता ताका किंमत ना सो तसले पार्टीन म्हाका दिसता रावपाक हांव शकना कित्याक आनी बाकीचे म्हाजे इतले वेलविशर आसा काँग्रेस पार्टी जसं जाऊ जना भंडारी आमचं अमरनाथ पणजीकर वरद माडळकर अर्जित नायक हे सगळे जण इतले वर्ष झाले हा यांच्या वडा काम करता आज ते लॉयल काँग्रेसमॅन म्हणून असतात ते एक रिलेशन माझे त्यांच्या वडा सदांच असले की त्यांच्या इतकी वर्ष काम बट आज ते सुद्धा खरं तरी दुखावलेले असा की हा त्यांच्या कडे केन्ना उलवना अजून पर्यंत आणि फक्त बट एक म्हाका दिसलें कितें वयच्या पयलीं हांवें तांकां सांगचें आनी हांवें तांकां फोन करून सांगले वय कितें बाबा हांव अशें अशें डिसिजन घेतलेलें आसा म्हणून तें म्हणजे जें डिसिजन तुवें घेतलां तें तुजें डिसिजन वी आर देर वीथ यू अशें तेंच्यांनी सगळ्यांनी म्हाका सांगलें हांवें वयच्या पयलीं कांय ना म्हणलें 100 तरी कॉल केले म्हाज्या सगळ्या वेलविशरांक आनी तांकां विचारलें भितरले 95 लोकांनी तरी म्हाका सांगलें वी आर वीथ यू गो हेड तुजें रायट डिसिजन एक 5 जाणांनी म्हाका मातशें म्हटलें सद्दां डिसिजन घेवं नाका होल्डार दवर सो अशें आसलेलें बट इन अ लार्जर इंटरेस्ट हांवें हे डिसिजन घेतलेले आसा बीजेपी तुमकां अप्रोच केला काय तुमी बीजेपीक अप्रोच केला आमी आतां पळय तशें नासता न्हू आमी बीजेपीक अप्रोच जालो बीजेपी आमचे कडेन अप्रोच जालो इट वॉज नॉट ते अप्रोच जावपाचे इट वॉज फुडें कितें फुडें जर तुमी सगळे 8 जाण जावन वचून प्रमोद सावंताक मेळ्ळे ना ना आमी 8 जाण वचून मेळोना ते आमचे हांव जर पर्सनली जेन्ना हांवें मेळ्ळो बीजेपीचे आमचे ताका जाल्यार म्हाका दिसलें कितें तेंचे जे विचार आसा जे हिस्पान देशान एज अ प्रायम मिनिस्टर आमच्या देशाचो जो प्रायम मिनिस्टर आसा नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर आमचो होम मिनिस्टर अमित शाहजी आमचो गोंयचो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंतजी हे लोकांचे आयज जर तुम्ही पळयले त्यांचे जे विजन त्यांचे जे विचार आणि जे देशान आयज जे डेव्हलपमेंट जाता गोंयान जे प्रमाणे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पळयता तर हांकां एक खंय तरी काम करपाची इच्छा आसा आनी ते काम करताना म्हाका दिसलें की आमची कॉन्स्टिट्युन्सी मुरमगोवाची कॉन्स्टिट्युन्सी हे भायर भायर उरपाचे ना आयज तुमी सांग म्हाका आमी जेन्ना काँग्रेसीन आसलेले एव्हरी विकानसून 2 ते 3 तुमी आमचे एज्युकेशन पळयताले बरोबर आमी कंटिन्युअस आसता कंटिन्युअस आमी आसलेले आयज काँग्रेस पार्टीची 2022 इलेक्शन जाल्या उपरांत पार्टी प्रेसिडेंट जाल्या उपरांत आयज कितें परिस्थिती आसा एक एज्युकेशन करपाक वयता आयज जर हांव प्रेस कॉन्फरन्स घेवपाक सोदता या कोणी आमचे ऑफिस भायर प्रेस कॉन्फरन्स घेवपाक जाल्यार प्रेस कॉन्फरन्स घेवपाक मेळना एज्युकेशन करता जाल्यार एज्युकेशन करपाक मेळना परमिशन घेवचें पडटा आयज तूं सांग म्हाका प्रेस कॉन्फरन्स घेतलो तूं एज्युकेशन कोणाच्या अगेन्स्ट करता गव्हर्मेंटाच्या अगेन्स्ट सो आयज आमच्या पार्टीन अशें जाल्लेले आसलेले तेन्ना
जो मी प्रेसिडेंट झाल्या उपरांत तुका प्रेस कॉन्फरन्स घेवपाक मेळना, तुका एज्युकेशन करपाक मेळना, परमिशन घेवचें पडटा. अरे परमिशन तूं कोण परमिशन घेवपाक, तूं कोण परमिशन दिवपाक, तूं म्हाका सांग जेन्ना तूं एक प्रेसिडेंट. सगळ्यांचो आवाज थांबलो, म्हाका प्रेस कॉन्फरन्स घेवपाक दिवना. आमकां एज्युकेशन कर. आमचो एक ग्रूप आसलेलो काँग्रेस वॉरियर म्हणून, तो ग्रूप तो म्हणपाक लागलो की तो इल्लिगल ग्रूप, तुमी त्या ग्रुपाच्या अंडर तुमी एज्युकेशन करूंक शकना. आयज अशी परिस्थिती जाल्लेली आसा, जे मनशाक एज्युकेशन सुद्दां करपाक दिना. कित्याक म्हाका असो एकदां दुबाव येतालो, तो पार्टी प्रेसिडेंट थंय बसला पळय, तो खंय तरी बीजेपीचोच मनीस बसला असो दिसता. कित्याक ताका हाडून थंयसर बसयला म्हणून तो बीजेपीच्या अगेन्स्ट कांयच करना, कांयच उलयना, कसलें एज्युकेशन करपाक दिना, प्रेस कॉन्फरन्सूय घेवपाक दिना. तो बिश्ट एक डमी म्हणून तरी ते पैसे दिवन तो पार्टी प्रेसिडेंट जाल्लो आसा. विशय आसा तेन्ना विशयाचेर उलयतलो हांव. आमी वकल आसतले, हेन फुडें आसतलो, अजून सुद्दां आसा हांव वकल, आनी फुडें आसतलो वकल. तेच्या भितर येत ना पळय, म्हाजो कितें आसा, म्हाजो विशय आसा तो लोकांचो इशू. जे लोकांचो इशूक लागून स्पेशली आतां म्हाजी रिस्पॉन्सिबिलिटी वाडल्या, ती आमच्या कॉन्स्टिट्युन्सीची. आयज लोकांनी म्हाका जिखून हाडला म्हाजे कॉन्स्टिट्युन्सी लोकांनी. सो म्हाजो फर्स्ट प्रिफरन्स आयज आसतलो म्हाजे कॉन्स्टिट्युन्सीचे लोक. पार्टी प्रेसिडेंट इट्सेल्फ म्हटले की आपण जर डिसिजन आपल्या कडे येईल जाल्यार आपण या डिसिजनाक अपोज करता आशिल्लो म्हणून डिसिजन. आयज जे जाला पळय डिसिजन, ते पार्टीन डिसिजन घेतलेले आसा, त्यांचे हायकमांडान घेतलेले आसा. सो पर्सनल व्यक्तिगत डिसिजन कोणें कितें म्हटलें तेजे भितर म्हाका डिटेल्सांक वचपाचें ना. बट दीस डिसिजन हेज बीन टेकन बाय द हायकमांड. त्यांचे आसतले कित्याक कोणाक तरी खबर आसतले आफ्टर दीस डिसिजन. आता एक सेटबॅक्स मडगांव म्युनिसिपालिटी तुमकां खबर आसतले, चेअरपर्सन दिगंबर कामतचो जाता जाल्यार विजय सरदेसाचो जालो दिसता. खंय तरी सेटबॅक लागू लागला, मातशें खंय तरी सेटबॅक जाता. म्हाका तर दिसना तेच्या भितर कितें सेटबॅक आसा. ना म्हाका दिसना ते इन्सिडंटाचेर. म्हाका दिसता हे म्युनिसिपालिटीचे इन्सिडंटाचेर कांयच नासले तेच्या भितर. कित्याक पयलींवय थंयसर जो चेअरपर्सन आसलेलो तोय विजयाचोच आसलेलो थंयसरूय, आनी आतांय विजयाचोच जाल्लेलो आसा. कित्याक मॅक्सिमम कावन्सिलर आसा ते विजया कडेन आसलेले. पयली दिगंबर आनी विजया आनी वांगडा येवन कावन्सील केलेले, आतां दिगंबर भायर सरून आयज विजय विजयान कावन्सील केलेले. सो आतां कितें मिनिस्ट्री मेळटली अशें कितें सांगलेलें आसा तुमकां सीएमान, कितें प्रॉमीस केल्या तुमच्या आठ भितरल्यान कोणाक कितें मिनिस्ट्री तुमी प्रपोज केला? आमी आठ जाण येता, ह्या दोन जाणांक मिनिस्टर करा किंवा म्हाका मिनिस्टर करा, तुमकां कितें कमिटमेंट? म्हाका कमिटमेंट म्हणटा ते कांय करना. हांवें अजूनय सांगलें आसा कितें विदाउट पयशांचो विशय तर हांवें क्लियर केलेलो आसा. आनी हे जे फक्त म्हाजे इतलेच तेंचे कडेन रिक्वेस्ट आसलेले आमचे सीएमा कडेन कितें बाबा आमी फुडें. कित्याक एक कॉन्स्टिट्युन्सीचे जी कामां म्हाजी पेंडींग आसा, जे म्हजे डेव्हलपमेंट वर्क आनी लोकांची कामां, हेजेर हांवें कमिटमेंट घेतलेले आसा. तेजे प्रमाणे त्या कमिटमेंटाचे आयज हांव भारतीय जनता पार्टी. आतां तूं म्हाका एक सांग, ऑलरेडी जेन्ना ते मेजोरिटीन आसा, पावरान आसा, आयज आमी डिमांड करतले हे करतले ते कांय ना. आयज म्हाका फक्त कितें आसा वयपाक, थंयसर जॉयन जावपाक एकूच रिझन आसा, कितें म्हाजे फक्त मुर्मुगांवचे डेव्हलपमेंट जावचे, लोकांची कामां जावचे. एकूच सांगचे की तुमकां कोण बीजेपीन येलो, तुमकां कनेक्ट करपी ना? म्हाका 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 कसो कनेक्ट कोणूच ना करपाक लागून. हे स्वताचे म्हाजे डिसिजन आसलेले, म्हाजे मुर्मुगांवच्या लोकांचे डिसिजन आसलेले, आनी त्या प्रमाणे हांवें हे डिसिजन घेतलेले. सो आतां मुर्मुगांवान ऑपोजिशन म्हणटा तो ना, मिलिनूय तुमचो बीजेपी कार्यकर्ते तुमचे, काँग्रेसूय कार्यकर्ते तुमचे, आनी सगळे कार्यकर्ते एकठांय घेवन तुमी एकठांय घेवन मुर्मुगांव चलतले. म्हाका तेच जाय. मुर्मुगांवान हांवें पळयला फाटल्या दिसांनी जो थंयसर एक भयाचो वातावरण आसले, थंयसर ग्रुपिजम आसलेले. आयज ते ग्रुपिजम नाका, लोकांक खूब त्रास जातालो. आयज लोकां भितर थंयसर एक शांती जाय, म्हाका लोक खुशयेन रावले जाय. पयलीं लोक एकामेका कडेन उलयनासले, आयज तो भय लोकांचो गेल्लो आसा. लोक आतां ओपनली, आतांच आमचो 9 दिसांचो मुर्गाचो राजाचो गणपती आसलो, सार्वजनीक गणपती. गेली 2017 थंय लोक येवपाक भियाताले, थोडे लोक आसताले. बट ह्या फावटी जेन्ना तो गणपती विसर्जनाक गेलो, आख्खो आमचो सडा देंवलो. सगळ्यांचे भितर एक ती युनिटी आसा, तो भय गेल्लो आसा. लोक खुशयेन खुशयेन भायर सरपाक लागलो. सो म्हाका ते जाय. लास्टाक इलेक्शन येतना लोक डिसायड करतले कोणाक जिखून हाडपाचो, कोणाक ना. ते लास्टाक वोट मारपाचे काम लोक करतले. सो ते डिफरंट. बट हांगा एक ते एक शांत मुर्मुगांव हो म्हाजो एकूच एम आसा. आनी लेट्स बिल्ड मुर्मुगांव टुगेदर हो म्हाजो एम आसा. आनी लोकां कडेन इतलेच रिक्वेस्ट, आमी सगळे जाण मेळून खुशालीन मुर्मुगांव रावया आनी डेव्हलप करूया. तुम्ही म्हाका ह्या 25 वर्सां कार्यकर्त्यांनी पळयला, केन्नाच आम्ही आयज पर्यंत खंयसरूच जावं. हे पयलीं आमकां खुबशे
हे असलेले बट ऑफरही अशी आमचे जाताले आम्ही जॉईन जाऊ शकताले दुसऱ्या पार्टीची तिकीट मिळताले बट केन्ना ते करू ना बट हेन फुडें जे बीजेपी नाही जाऊन जॉईन झाला पण आमच्या भीतर खूप जण असे लोक असा की ते खूपशी पार्टी सगळ्यो पार्टी भोवन भोवन सगळीकडे भोवला आम्ही तसले न्हू आम्ही एक पार्टीन रावले जाल्यार एकूच पार्टीन असलेले आयज हांव काँग्रेस सोडून आयज बीजेपीन गेलेलो आसा म्हाजो फुडलो जो कॅरियर आसतलो तो बीजेपी कडेन एंड जातलो. ओके थँक्यू वेरी मच तुम्ही स्टुडियोन आयले आमच्या कडेन उलयले मन मोकळेपणा ताज्या खातीर देव बरें करूं म्हणटा. हे आशिल्ले संकल्प आमोणकर आणि मार्मगाव कस्टोडियनचे आमदार. खुबशे गजाली त्यांच्यानी सांगले जे प्रश्न तुम्ही विचारताले देवाक फटयलो काय कितें पैसे घेतले काय कितें किंवा आता त्यांचे फुडे करियर कितें आणि फुडे फ्युचर कितें त्यांचे एकूच म्हणणे असा की लोकां खातीर जावं ते देवाकडे त्यांच्यानी जी शपथ घेतली जावं ते कोणाच्या अगेन्स्ट वतले किंवा ते खंयच्या पार्टीन गेले कित्याक गेले कांयच कमिटमेंट ना लोकां खातीर ते म्हणटात जर लोक देवापेक्षा व्हडलो अशें तांचें म्हणणें आसा आनी लोकां खातीर आपूण ह्या पार्टीन गेल्लो आसा आनी लोकांची कामां आपूण करतलो जे विशय तेंच्यानी मॅनिफेस्टोन दवरलेले ते विशय घेवन ते वयतले आवाज तसोच आसतलो गुलबंद आनी जे एसेंब्ली जशें ते झगडटाले लोकांच्या विशया खातीर तशेंच ते झगडटाले आमकां फुडें कळटले डेफिनेटली आतां सुरू जाल्लें आसा फुडली 4-4.5 वर्सां आजून आसा संकल्प आमोणकर जे आमचे कडेन उलयला ते परतूय आमी इंटरव्यू अशें घेत रावतले आनी जे तुमी उलयले ते कमिटमेंट फुलफील करीत रावतले तुमी स्टुडियो येयले त्या खातीर देव बरें करूं म्हणटा तुम्ही पळयला तुमचा आवडटो कार्यक्रम द प्राईम न्यूज रूम ओनली.